इथंच थांबूया. असं सगळ्याच असे लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सोडून दहाबुकडे सरांचं. दहाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहे आणि दहाबुकडे सर पण आहे. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून दहाबुकडे सर. दहाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अगं मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सला ऍडमिशन. मग तूही होशील. आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. सध्या आपण महाराष्ट्र राज्याचे बैलगाडा शर्यतीचे केंद्रबिंदू ठरलेल्या झरे या गावामध्ये आहोत. इथं न्यायालयाने बंदी आणल्यानंतर महाराष्ट्रभर बैलगाडा शर्यत या बंद आहेत. परंतु मागच्या काही दिवसामध्ये माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे 20 तारखेला या ठिकाणी बैलगाडा शर्यत होणार आहे. त्याची पूर्वतयारीही झालेली आहे. त्याचबरोबर या शर्यती होऊ नयेत यासाठी प्रशासनाकडून मोठा प्रचंड पोलीस बंदोबस्त या झरेगावामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. झरेगावाला पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे. झऱ्याकडे येणारे संपूर्ण रस्ते नाकाबंदी करून बंद करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर इथं कोणालाही प्रवेश दिला जात नाही. परवा 20 तारखेला बैलगाड्याची शर्यत जी होणार आहे, या शर्यतीमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं की जेणेकरून राज्य सरकारला या विषयाचं गांभीर्य कळेल. गेले 2-3 वर्ष ते एकदम कुठल्याच विषयामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये कुठलीच तारीख राज्य सरकारच्या पाठपुरावा नसल्यामुळं झालेली नाही. आणि त्यामुळं आपण जर ताकद दाखवली, सगळेजण ताकदीनं उतरला, पोलीस कितीही प्रशासन त्यांनी लावलं तरी तुम्ही आपल्या हक्कासाठी आपण लढतो आहे आणि पोलीस पण आपली शेतकऱ्याचीच मुलं आहेत, त्यांना कुणाशीही वादविवाद न करता आपण व्यवस्थितपणे ही शर्यत पार पाडायची आहे. तर परवा दिवशी सकाळी 7 वाजता तुम्ही 20 तारखेला झरे येथे हजर राहावे असं वज्रधारीच्या माध्यमातून आपल्याला आव्हान आहे. आपण सध्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निवासस्थानी आहोत. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी बातचीत केली. त्यावेळी बोलताना त्यांनी शर्यत होणारच हे सांगितलेलं आहे. कोणत्याही परिस्थितीत कितीही बंदोबस्त लावला तरी 20 तारखेची बैलगाडा शर्यत या ठिकाणी होणार आणि या आंदोलनासाठी
सर्व बैलगाडा प्रेमींनी यावं या पद्धतीचं त्यांनी आवाहन केलेलं आहे।